स्वर्ग आणि नरक या टास्क मध्ये मीराला टार्गेट करा आणि तिला टास्कच्या बाहेर करा असं उत्कर्ष टीम मेंबरला सांगत होता. बिग बॉस मराठी सीझन 3 खेळ अधिक रंजक होत चाललाय आणि समीकरण सुद्धा आता हळूहळू बदलायला लागली आहेत. त्याचसोबत दर आठवड्याला आपल्या सगळ्यांची नजर असते ती बिग बॉस मराठीच्या चावडीकडे. महेश मांजरेकर येऊन कोणाची शाळा घेणार, कोणाचं कौतुक करणार याकडे आपण सगळेच पाहत असतो. त्याचसोबत आता अशा टप्प्यावर हा खेळ पोचलाय जिथे प्रत्येकाने आपले काही फेवरेट स्पर्धक तयार केलेत. कोणाला आपण पाठिंबा देणार आहोत, कोण आपल्याला आवडत नाही हे आतापर्यंत अगदी पक्क झालंय. हाच सवाल आमच्या मनात सुद्धा होता आणि तो सुद्धा महेश मांजरेकरांसाठी. नुकताच आम्ही त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि त्यामध्ये त्यांचे टॉप 5 स्पर्धक कोण हा सवाल आम्ही त्यांना केला. काय उत्तर दिलं महेश सरांनी चला पाहूया. बिग बॉस सुद्धा सुरू आहे सर आणि बिग बॉस बद्दल मी नाही विचारलं तर मला चुकल्यासारखं वाटेल. सर आता जो टप्पा आहे तो असा मध्ये कुठेतरी आलाय, सुरू झाला खेळ, आता हळूहळू खरे रंग दिसायला लागलेत. आता तुम्ही पुढे खेळाकडे कसे पाहता आणि या जर सिच्युएशनला तुम्हाला विचारलंय तर तुमचे टॉप 5 कोण असते? माझे टॉप 5 आत्ता तरी पण उद्या पुढे बदलतील मला माहिती नाही, कारण हे इतके चेंज करतं. हे हा सीझनमधली लोकं म्हणजे कमाल आहेत. मला तो विशाल वाटतो, विकास वाटतो, मीनल वाटते, जय वाटतो आणि कुठेतरी उत्कर्षने गेम आत्ताही मी तर उत्कर्ष याच्या सगळ्यात हुशार आहे, पण तो का त्या जयच्या शॅडोखाली खेळतो मला कळत नाही आणि तो स्वतःचं नुकसान करून घेतो आहे. त्यामुळे काय होतं, त्याला स्वतःचे डिसिजन्स घेता येत नाहीत. तो मी आता कालचा एपिसोड बोलतो, तो वाटेल त्याचे डिसिजन्स फिरवतो. म्हणजे मला असं वाटायला लागलं की का हे करतो आहे, की त्याला का गरज वाटते की जयच्या बरोबर खेळायची. पण कारण तो मी सांगतो ना सगळ्यांमध्ये हुशार तो आहे आणि तो मला 5 दिसतो शेवटी. समीकरणं बदलत चालली आहेत, आता बदलत चालली आहेत, पण काही नाही तर त्या पोरी पण काय नाही, ते भांडताने परत ते एकत्र होतात. पण तो काय की तो विशाल तसा हुशार आहे, तो फार डिपेंड होत नाही कोणावर आणि तो आपापला गेम खेळतो आहे. काल त्याची थोडी चिडचिड झाली जी मला अति वाटली परवा, पण तो चुकीचा नाही खेळला असं माझं मत आहे. तर पाहिलं ना महेश सरांचे टॉप 5 स्पर्धक कोण. या व्यतिरिक्त ते लवकरच अंतिम सिनेमा घेऊन पुन्हा एकदा आपल्या भेटीला येत आहेत, त्याबद्दल सुद्धा आम्ही त्यांना विचारलं. त्यावर ते काय म्हणाले पहा. पुन्हा थिएटर्स ओपन झाली आहेत, आपण इतकं जवळजवळ 1.5-2 वर्ष ते पाहिलं, ते आता कुठेतरी मागे पडत चालले आणि ठेवलं. हा सिनेमा पुन्हा ती संस्कृती, थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहायची संस्कृती पुन्हा आणू शकेल का हा सिनेमा? काय मला वाटतं लोक येतील पुन्हा थिएटरकडे. म्हणजे मला हाच प्रश्न ज्यावेळेला नाटकाची थिएटर्स ओपन झाली तेव्हा वाटलेलं, पण ते ज्यावेळेला मध्ये ओपन झालेलं ना त्यावेळेला छान नाटकं गेली, की म्हणजे भरतचं नाटक हाऊसफुल घेत जात होते, प्रशांत दामलेची नाटक हाऊसफुल जात होती, दुसरे तो एक आमचा प्रसाद ओकने एक डिरेक्ट केलेलं नाटक आहे तू म्हणशील तसं, ते बरं जात होतं. त्यामुळे लोकांना कुठेतरी आता काय झालं, लोकांची थोडीशी भीती, लोकांनी ॲक्सेप्ट केलं आहे. ह्या कोविडला ॲक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे. हे प्रत्येक जी पॅन्डेमिक सुरू झाली ते आता अजून सर्दीला औषध नाही ग, फ्लूनी खूप लोकं मेलेली 1918 साली, त्यामुळे ह्याच्यावरती पण मात होणारच आहे. बरं, 1% त्याची मॉर्टॅलिटी रेट आहे, ते पण तुम्हाला काही मॉर्बिडिटी असतील तर. त्यामुळे हे ॲक्सेप्ट करून पुढे जाणं खूप गरजेचं आहे आणि मला तेच वाटतं की आज लोकं जातात की मार्केटमध्ये. आज ज्या दिवाळी गणपतीत तर एवढी गर्दी होती, म्हणजे मी फुलं आणायला एकदा गेलो तर मी घाबरलोच. पण काय ना, हे ॲक्सेप्ट करणं पुढे जाणं की आपल्यात तेवढे अँटीबॉडीज झाल्या एकदा की मग दिस विल बिकम लाईक अ नॉर्मल. बिग बॉस मराठी सोबत तर ते आपल्या भेटीला येतातच, त्याचसोबत अंतिमसाठी सुद्धा आता ते सज्ज झाले आहेत. तुम्हाला महेश मांजरेकरांनी सांगितलेले टॉप 5 स्पर्धक आवडतात का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. शिवाय अंतिम या सिनेमासाठी तुम्ही उत्सुक आहात का ते सुद्धा कळवा. मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला फॉलो आणि सबस्क्राईब करा. बेल आयकन सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल.